ऊपर लो ऊपर लो ऊपर कर्ता निषेध दो युवाओं का शोषण करने वाली केंद्र सरकार का निषेध दो अग्निपथ की बात युवाओं से विश्वासघात 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 भविष्य भविष्य युवाओं का हमारा इरादा अग्निपथ बुझाने का भविष्य युवाओं का अग्निपथ बुझाने का भविष्य युवाओं का अग्निपथ बुझाने का भविष्य युवाओं का अग्निपथ की बात अग्निपथ की बात युवाओं के साथ विश्वासघात अग्निपथ की बात युवाओं के साथ विश्वासघात सोनिया गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचा भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचा मोदी सरकारचा मोदी सरकारचा के साथ खिलवाड़ नहीं करने देंगे युवाओं के साथ खिलवाड़ नहीं करने देंगे अरे युवाओं के साथ खिलवाड़ नहीं करने देंगे युवाओं के साथ राहुल गांधी युवाओं के साथ राहुल गांधी अरे राहुल गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सोनिया जी आगे बढ़ो तमाशे निषेध व्यक्त करण्यात येत आहे युवक सैरावेरा या ठिकाणी झालेले आणि युवकांची जी इच्छा होती तिला मारण्याचं काम केंद्र सरकार मोदी सरकार या ठिकाणी करते आणि त्या उद्रेक या ठिकाणी युवकांचा झालेला आहे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब पटोले जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यावल रावेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्रीदादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज हा निषेध युवकांच्या संदर्भामधले निषेध व्यक्त करण्याचं आंदोलन या ठिकाणी यावल तालुका काँग्रेस कमिटी शहर पैसपूर यावल शहर दोघांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे हे करत असताना युवक आज युवकांना नोजरे 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन या केंद्र सरकारने दिलेलं होतं मोदी सरकारने दिलेलं होतं हे नोकऱ्याचं बाजूला ठेवा उपर परंतु युवकांवरती अन्याय अत्याचार करायचा आणि त्यांना अग्निपथ ही योजना त्यांच्या बोकांडी बसवायची आणि 4 वर्ष त्यांना या सेवेमध्ये ठेवायचं नंतर त्यांना बाजूला सारखायचं हा कुठला न्याय या ठिकाणी सुरू आहे म्हणून युवक पूर्ण भारतामधले युवक या ठिकाणी या केंद्र सरकारच्या विरोधात मोदी सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरले जाडपोडसुद्धा सुरू आहे मोठमोठ्या राज्यांमध्ये आपल्या राज्यामध्ये सुद्धा हे झालं पाहिजे परंतु आपल्या राज्यामध्ये या स्थिरता निर्माण झाल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकार करत आहे ह्या सर्व बाबींच्या मागे केंद्र सरकारचा हात या ठिकाणी आहे असं आम्ही जाहीरपणाने